नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये भेटतात। मित्रांनो, आता शेतकरी तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आता 6,000 ऐवजी डायरेक्ट 24,000 भेटणार आहे। तर मित्रांनो, या विषयी सरकार विचार करत आहे। मित्रांनो, काय नियम आहे व काय अटी आहे त्यासाठी ते तुम्हाला 24,000 रुपये वर्षाला, म्हणजे 6,000 रुपयाचा एक हप्ता, तर असे तुम्हाला 24,000 पर्यंत हप्ते भेटेल। मित्रांनो, कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहो ते बघूया। काय आहे, कोणते नियम अटी आहे ते सर्व आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या अपडेट सगळ्यात आधी माहिती होईल। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लवकरच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर येऊ शकेल। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलेल्या रकमेमध्ये वाढ होऊ शकते। शेतकऱ्याची परिस्थिती निश्चित करण्यासाठी सरकार 6 ते 6,000 रुपयाची मदत देते। बातम्या येत आहे की या योजनेअंतर्गत आता, तर मित्रांनो, या 6,000 रुपयाची मदत तुम्हाला आतापर्यंत भेटत होती, आता ह्याच्यामध्ये काही वाढ होऊ शकते। आज कशी माहिती तुम्हाला सगळी माहिती सांग, कशी वाढ होणार आहे मी ती सगळी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, शेतकरी अधिक प्रभावित ग्रस्तही व देशभरात कोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊन लागू आहे। कुलूपबंदीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत सरकारने दिलेली रक्कम त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी पुरेशी नसते, असे भारतीय शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे। शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन संकटात शेतकऱ्याची पिके नष्ट झाली आहेत। भविष्यात त्यांची उपजीविका आणि पीक पेरणी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे आपल्याला 24,000 लाभ मिळू शकेल। अशा परिस्थितीत भारतीय शेतकरी संघटनेने देणगीदारांना 24,000 रुपये देण्याची मागणी केली आहे। कोरोनाच्या संकटामुळे पीडित शेतकरी हेल्प यांना मदत करण्यासाठी पॅकेजची मागणी शेतकऱ्यांनी संघटनेने केली आहे। ज्यांना सध्या वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहेत, त्यांनी 4 वेळा 6,000 रुपयाचे 4 हप्त्याची मागणी सरकारकडे केली आहे। तर मित्रांनो, सरकारने शेतकरी संघटना स्वीकारल्यास शेतकऱ्यांना ती मोठी मदत होऊ शकते व वर्षाला 6,000 ऐवजी 24,000 रुपये मिळू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट बघण्यासाठी आमच्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना ॲड करा। चला तर मित्रांनो, लवकरच पुन्हा एक नवीन